चला आज करूया बबल फिंगर चॅट. काय आहे बघा बरं समोर, तुम्हाला काय काय दिसतंय? याला बबल्स म्हणतात हो की नाही? आणि आपण काय म्हणतो याला? कुरमुडे म्हणतात किंवा अजून बरेच असे वेगवेगळे नावही आहेत. तर आता हा पदार्थ आज आपल्याला तयार करायचा आहे. मग यासाठी काय लागणार आहे बघा, हे कुरमुडे मी तळून घेतले आहे. अजून यात सारण भरण्यासाठी लागणार आहे उकडलेला बटाटा, चिंचेची चटणी, हिरवी पुदिन्याची आणि कोथिंबिरीची चटणी, शेव, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चाट मसाला काळमीठ. आलं लक्षात? बघा आता आधी काय करायचं आहे, यात आपण थोडासा टोमॅटो घालून घेऊया. हिरवी चटणी आणि ही चिंचेची चटणी थोडस घालूया. तिखट आणि मीठ चव पाहिजे की नाही त्याची? थोडस आपण याला तिखट मीठ घालूया. हा थोडस यावर घालूया तिखट, थोडस मीठ, थोडासा हा चाट मसाला, काळू मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता याला काय करायचंय, एकत्र करून घ्यायचंय, मिक्स करायचंय सगळं छान एक जीव. मस्त रंग दिसतोय ना, वेगवेगळे रंग दिसतायत यात. बघा लाल रंगाचा टोमॅटो, हिरव्या रंगाची कोथिंबीर, दिसतंय ना पटकन खावंसं वाटतंय की नाही बघून? याला काय करायचंय बघा, याच्यामध्ये भरून घ्यायचंय हे सारण. मला काय झाले, हे छोटे छोटे कुरमुडे मिळाले. तुम्हाला जर मोठे मिळाले तर त्यात हे सारण ही भरपूर बसेल आणि तुम्हाला खायला अजून जास्त मजा येईल. माझ्याकडे दोन प्रकारचे कुरमुडे आहेत बरं का, एक पिवळ्या रंगाचे आहेत आणि एक लालसर रंगाचे दिसत आहेत हो ना. तर हे जे लालसर रंगाचे आहेत ते आहेत नाचणीचे. नाचणी पौष्टिक असते हो की नाही? मग आता तुम्ही अशा प्रकारे पण हे पदार्थ खाऊ शकता. पौष्टिक पदार्थही खाल्ले जातील आणि तुम्हाला वेगळा असा पदार्थ खायला मिळेल. दाबून दाबून बसवायचंय हा त्यात हे सारण. हे तुम्ही एकटे पण करू शकता. बाकीची तयारी आईकडनं करून घ्यायची आणि हे भरायचं का आणि खायचं का तुम्ही करायचंय आणि घरातील सगळ्यांना पण तयार करून द्यायचंय. याला भरायला थोडासा वेळ लागतोय कारण ते छोटे छोटे आहेत. आता याला काय करायचंय बघा, या शेवमध्ये असं लावून घ्यायचं. चला तुम्ही पण हा पदार्थ तयार करून खाऊन बघायचा आहे.